मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 22 प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस ही निघाली होती. दरम्यान कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. या बसमधून 38 प्रवासी आणि चालक आणि वाहक असे एकूण 40 जण प्रवास करत होते. या अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 22 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच पळसपे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरू केले. यावेळी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामुठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याचा मार्गावरील एका रेनॉल्ड्स कंपनीच्या कारचाही अपघात झाला होता. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.